नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डी आर टी लेक्चरचे यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. पाठीमागच्या लेक्चरला आपण महाराष्ट्राच्या महसूल व वन विभागातर्फे जाहीर करण्यात आलेल्या तलाठी व वनरक्षक या दोन भरती परीक्षांच्या संदर्भातील महत्त्वाच्या काही घटकांच्याविषयी आपण माहिती पाठीमागच्या काही लेक्चर्समध्ये बघितलेली आहे. त्या सर्व घटकांची लिंक खाली आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आजच्या लेक्चरला एक आपल्याला अशाच प्रकारचा परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा घटक बघायचा आहे की ज्याच्यावरती परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जाण्याची दाट शक्यता आहे. आता हा जो घटक आहे हा घटक 2022 या वर्षाशी संबंधित आहे आणि आपण जे राष्ट्रीय चित्रपट आहे त्या राष्ट्रीय चित्रपट म्हणजे पूर्ण भारतातील विविध प्रकारचे चित्रपट विविध भाषांच्यामध्ये प्रकाशित प्रदर्शित किंवा झालेले चित्रपट जे आहेत त्या चित्रपटांच्या संदर्भातील असणारा प्रश्न आहे. आता जसं आपण बघतो की विविध प्रकारच्या क्षेत्रांच्यातील लोकांना त्यांच्या कामाला प्रेरणा मिळावी किंवा त्यांच्या कामाची पोच पावती म्हणून त्यांना एक विविध प्रकारच्या पुरस्कारांचं वितरण केले जातं हे आपण पाठीमागच्या काही लेक्चर्समध्ये बघितलेलं होतं. याच्यामध्ये आपण भारतातील नागरिक क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कारांची माहिती बघितलेली होती. याच्यामध्ये भारतरत्न बघितला, पद्म पुरस्कार बघितले, त्याचबरोबर आपण साहित्य क्षेत्रामध्ये दिला जाणारा साहित्य अकादमीचा पुरस्कार बघितला की जो साहित्याशी संबंधित आहे. आता हा मनोरंजनाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा असणारे चित्रपट आहेत किंवा माहितीपर गोष्टी सांगणारे काही चित्रपट असतात. या चित्रपट क्षेत्रातील लोकांना विविध प्रकारच्या त्यांच्या कामाचं पोच द्यावी किंवा कामाला त्यांच्या प्रेरणा मिळावी या दृष्टिकोनातून विविध प्रकारचे पुरस्कार जाहीर केले जातात किंवा पुरस्कार दिले जातात. हे पुरस्कार या वर्षीचे म्हणजे 2022 सालचे कोणाला दिले गेले हे आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. ज्यावेळेला 68 राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा झाला या 68 राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये हे सर्व पुरस्कार जाहीर करण्यात आलेले आहेत. त्याच्यामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, त्याचबरोबर सर्वोत्कृष्ट बालकलाकार, सर्वोत्कृष्ट चित्रपट निर्मितीचं ठिकाण, सर्वोत्कृष्ट चित्रपट मराठी भाषेतील, हिंदी भाषेतील असे विविध प्रकारचे पुरस्कार यावर्षी जाहीर करण्यात आलेले आहेत. त्या पुरस्कारांच्या विषयीच आपल्याला या ठिकाणी माहिती बघायची आहे. आता हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा की जेणेकरून तुम्हाला 68 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार ते जे 2022 साली जाहीर करण्यात आले त्या 2022 सालच्या 68 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या विषयी आपल्याला या ठिकाणी माहिती बघता येईल. किंवा तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तरी 68 राष्ट्रीय पुरस्कार कोणते होते, कोणाला दिले गेले ते आपल्याला या ठिकाणी तुम्हाला लगेच समजून येईल. आता जर आपण बघितलं तर अलीकडे पहिला जो प्रश्न, आता हे जे सर्व आपण पुरस्कार बघणार आहोत हे आपण प्रश्न स्वरूपात बघणार आहोत की जेणेकरून तुम्हाला हे लगेच लक्षात येतील. याच्यातील आपण पहिला प्रश्न बघणार आहोत तो म्हणजे अलीकडे कितव्या क्रमांकाच्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराचे वितरण झाले आहे. आत्ताच म्हणजे अलीकडं म्हणजे हे सर्वात शेवटचा जो राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण सोहळा झाला तो किती नंबरचा होता, तर अलीकडे झालेला हा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण सोहळा हा 68 होता. या 68 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये हे 2022 सालचे विविध पुरस्कार जाहीर झालेले आहेत. दुसरा प्रश्न आहे 68 राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची घोषणा केव्हा झाली. 2022 साली हे जे 2022 सालचे जे राष्ट्रीय पुरस्कार दिले गेले, चित्रपट पुरस्कार दिले गेले, त्याची घोषणा केव्हा झाली, तर 22 जुलै 2022 रोजी या 2022 राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची घोषणा झालेली होती. 68 तिसरा प्रश्न आहे 68 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये कोणत्या चित्रपटास सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून घोषित केला. तर 68 जर राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण सोहळा झाला या 68 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये सुराराई पोटरू या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून त्याला घोषित केलं गेलं आणि 68 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारातील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा जो पुरस्कार आहे तो या चित्रपटाला, सुराराई पोटरू या चित्रपटाला मिळालेला आहे. चौथा प्रश्न आहे 68 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारानुसार सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार कोणाला देण्यात आला. तर 68 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारानुसार सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार जो आहे तो KR सच्चिदानंद यांना देण्यात आलेला आहे. पाचवा प्रश्न 68 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारानुसार सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे.
आता 68वा जो राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार झाला, या चित्रपट पुरस्कारानुसार जसं सर्वोत्कृष्ट चित्रपटांसाठी ही नामांकन केली गेली, त्यांची निवड केली गेली, त्यांना पुरस्कार दिला गेला, तसं सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून ज्यांनी काम केलं त्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांना सुद्धा हा पुरस्कार दिला गेला. याच्यातील सूर्या आणि अजय देवगण या दोघांना 2022चा जो सर्वोत्कृष्ट अभिनेते आहेत त्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार दिला गेला. तो 68व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यामध्ये त्याचं वितरण केलं गेलं. 6वा प्रश्न आहे, 68व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट किंवा सर्वश्रेष्ठ अभिनेत्रीचा पुरस्कार कोणाला देण्यात आला? 68व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून अर्पणा बाल मुरली यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. 7वा प्रश्न, 68व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारानुसार सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट कोणता? आता 68व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट म्हणून तानाजी या चित्रपटाला लोकप्रिय चित्रपटाचा पुरस्कार दिला गेला, की ज्याच्यामध्ये अजय देवगण यांची मुख्य भूमिका आहे. 8वा प्रश्न, 68व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारानुसार सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट कोणता? 68व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारानुसार सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट तुलसीदास ज्युनियर हा सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट म्हणून त्याला मान दिला गेला किंवा त्याला पुरस्कार दिला गेला आहे. 9वा प्रश्न काय बघा, 9वा प्रश्नानुसार 68व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारानुसार सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट कोणता? तर 68व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारानुसार सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट गोष्ट एका पैठणीची या चित्रपटाला 68वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारानुसार सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट म्हणून या चित्रपटाची निवड केली गेली आहे. 10वा प्रश्न, 68व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारानुसार सर्वोत्कृष्ट पुस्तक कोणते? आता जसं चित्रपटांनुसार आपण चित्रपटांना हे वेगवेगळ्या प्रकारचे मान दिले गेले, तसं सर्वोत्कृष्ट पुस्तक याला सुद्धा 68वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये पुरस्कार दिला गेलेला आहे. तर 68व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारानुसार सर्वोत्कृष्ट पुस्तक द लॉन्गेस्ट पीस या पुस्तकाला या ठिकाणी पुरस्कार दिला गेला आहे. 11वा प्रश्न, 68व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारानुसार सर्वोत्कृष्ट गीतकार म्हणून कोणाचा उल्लेख करण्यात आला? तर 68व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारानुसार सर्वोत्कृष्ट गीतकार म्हणून मनोज मुतशीर यांचा उल्लेख करण्यात आला आहे. 12वा प्रश्न, 68व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारानुसार सर्वोत्कृष्ट बाल चित्रपट कोणता? तर 68व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारानुसार मराठी भाषेतील सर्वोत्कृष्ट बाल चित्रपट जो आहे तो सुमी हा आहे. 13वा प्रश्न, 68व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारानुसार सर्वोत्कृष्ट बालकलाकार पुरस्कार कोणाला देण्यात आला? आता हा जो 68वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर झाला, याच्यामध्ये जसं बाल चित्रपटाला पुरस्कार दिला गेला तसा बाल कलाकारालाही हा पुरस्कार दिला गेला. सर्वोत्कृष्ट बाल कलाकार म्हणून सुमी दिव्यांश इंदुलकर या चित्रपटातील आकांक्षा पिंगळे यांना हा सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा पुरस्कार दिला गेला. त्याचबरोबर अनिस गोसावी यांना टकटक या बाल चित्रपटासाठी अनिस गोसावी यांना सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा पुरस्कार दिला गेला. 14वा प्रश्न, 68व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारानुसार सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी अनुकूल राज्य म्हणून कोणाचा उल्लेख करण्यात आलेला आहे? तर 68व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारानुसार सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी अनुकूल राज्य म्हणून मध्य प्रदेश या राज्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे. 15वा प्रश्न, 68व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराचे वितरण कोणत्या ठिकाणी करण्यात आले? आपण जे सर्व पुरस्कार बघितले त्या सर्व पुरस्कारांचं वितरण कोणत्या ठिकाणी करण्यात आलेलं होतं? तर 68व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचं वितरण दिल्ली या ठिकाणी करण्यात आलेलं होतं. हे अशा प्रकारे आपल्याला 2022 सालचे जे 68वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आहेत त्या चित्रपट पुरस्कारांच्या विषयी आपल्याला माहिती सांगता येईल. याच्या संदर्भात जर तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. थँक्यू.